परिचय स्वतः करून देण्यापेक्षा या विश्वान आपला परिचय या विश्वात पसरवले पाहिजे याच्यासाठी आम्ही झटत असतो. आणि मी कोण हा प्रश्न तुमच्या मनात उद्भवला. पंडू पुत्र द्वितीय पांडव भीम शिलेहरास या हस्तिनापुराचा युवराजच म्हणाल. हस्तिनापुराचा युवराज पंडू पुत्र भीम. पण काय हो मी जो इथं आलोय ना तो आचार्य द्रोण यांना भेटण्यासाठी आलोय. योग्य ठिकाणी आपलं येणं झालं. काय आचार्य बरोबर आहे. मी ज्या ठिकाणी आलो आधी एक खात्री अद्यापर्यंत तुम्ही केव्हा जागात चुकलात नाही असं मला तरी वाटत नाही. आणि मी जागात चुकाल याची मला खात्री वाटत नाही. कारण योग्य मार्गाने जाणाऱ्या पुरुषा विश्वाच्या ठिकाणी कमी मिळतात. हाताच्या बोटावर मोजण्यात त्याची तुम्ही एक आहात. तुम्ही योग्य जागी आलाय. तुम्हाला भेट घ्यायची आहे आणि ती भेट मी घडवून देणार. आमच्या वेशाकडे तुम्ही पाहिलं कदाचित वेशाकडे पाहून आमचा पेशही तुम्ही ओळखला. आणि मी माझ्याकडे पाहून माझ्या अंगात जे जे काही सद्गुण वावरत आहे त्याची तुम्ही वाच्यता केली. आम्हालाही बरं वाटलं. कारण या भूमीत आम्ही पहिल्यांदाच आलो आहे. माझा नवीन आहे. त्याच्यामुळे माझा एक महत्वाचा गुण आहे. मी या विश्वाच्या ठिकाणी वावरत असताना ज्या व्यक्तीच्या चेहऱ्याजवळ पाहतो त्याचा अंतरंग ओळखण्याचं सामर्थ्य माझ्या अंगी देवाच्या कृपेनं. आणि ते मी ओळखतो सहजा सहजी कुणाला सांगत नाही. तुमचा योगायोग चांगला म्हणून तुम्हाला शाबास. नजर हवी तर अशी हवी. कारण अवकाशात भिरभिरणाऱ्या खारीला स्वतःच्या नजरेनं आपल्या मनगटावर बसवण्यात आमच्या सारख्याचा हातखंड आहे. आमची नजर काहीशी वेगळी आहे. तुमची नजर वेगळी आहे. अवकाशाला लवकरात लवकर माणसं ओळखता येतात आणि आम्हाला पशु पक्ष्यांची आणि जनावरांची भाषा लवकर. अवकाशात तुम्ही स्वतःच्या मनगटावर बसविता. धन्यवाद देतो आपल्याला. पण या धरणीवर वावरून सुद्धा माझ्या मंडळात एवढं सामर्थ्य आहे की वाघाच्या चमड्यात हात घालण्याची ताकद या हिमाच्या अंगी आहे. दिसतंय तुम्ही सांगूच नका. कारण तुम्ही माझ्याबद्दल चांगले शब्द बोललात. माझ्या सद्गुणाबद्दल बोललात. आणि मी आता फक्त तुमची क्षमा करून तुमच्या देहाच्या आकारावरून बोलतो. कारण मोठ्या हौसेनं तुम्ही तुमचा देह कमवलेला आहे. आणि हा कमवलेला देह निरंतर असाच राहावा ही माझ्या शिवाच्या चरणी माझी प्रार्थना. आमच्या बद्दल आपण सदिच्छा व्यक्त केली. आपल्याला धन्यवाद देतोय. कारण आपल्या सारखे सोबती जर लाभत असतील याच्याच शिखर गाठण्यासाठी आम्हाला वेळ आला नाही. पण 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 मी काहीतरी भलतीच कडे जातोय असं मला वाटू लागलं. कारण ज्याच्यासाठी मी इथं आलो होतो तो विषय बाजूला राहतोय. नाही काय झालं बोलण्याचं करा. बोलण्याचं आपल्याला काय हवंय का? नाही मला हस्तिनापुरातून आपल्याला भेट वस्तू हवी का? नाही विश्वाच्या ठिकाणी मंदिराच्या कळसावर जसा ध्वज फडकत असतो त्याप्रमाणे या विश्वास हे हस्तिनापूर त्याच्याप्रमाणे फडकत नाही. काय हवंय? नाही मला हस्तिनापुरातून काही नको आहे. फक्त माझी एक इच्छा आहे. आणि ती इच्छा कोणती आहे तर आचार्य द्रोण यांची मला भेट घ्यायची आहे. आणि त्या भेटीत भेट घेण्यासाठी मी पण आज आपल्याला म्हटलं आचार्य द्रोण आमचे गुरु आहे आणि आमच्या गुरुदेवतेची भेट आपल्याला योग्य वेळी आम्ही तुम्हाला करून देणार आणि ती भेट मी घालून देणार याच्यासाठी शंभर इच्छा करा. आपल्याला जे काही हवं असेल ते गुरुदेवांची भेट मी तुम्हाला. पंडू पुत्रा आचार्यांची भेट तू मला करून देणार आणि भेट करून देता देता बराच वेळही घालवणार आहे असं जर तू म्हणत असशील तर एक लक्षात ठेव मला थांबता येणार नाही. कारण आपल्याला थांबता येणार नाही. मी भेट घडवून देणार. बराच कालावधी माझ्याकडून वाया जाईल. आम्हाला
जनतेची मला भेट घ्यायची आहे, मग माझ मन मरताय त्याचं का? एक गोष्ट लक्षात ठेवा, मन मरू देऊ नका, मनाला पूर्णता अवस्था द्या, कारण थोडा वेळ काढल्यानंतर जे मिळत ते यशाच्या शिखरापर्यंत नेत, काही गडबडीनं जे खाल्लं जात ते अजीर्ण होत। हे पहा, आम्हाला थांबण्याची सवय नाही, आम्ही कुठे एका जागी थांबतच नाही, कारण एक सारखं भिभीरत आमचं मन, आमची भिभीरणारी थिरकणारी पावलं एका जागी थांबत नाही म्हणून म्हणतोय। ही एक सूचना आपल्याला करतोय, अशी कोणती? आतापर्यंत मी जी पावलं टाकली ती स्थिरावून पावलं टाकलेली आहे, एका जागेवर स्थिरावल्यानंतर दुसऱ्या जागेवर पाऊल ठेवताना तिथं सुद्धा स्थिरावतं, कारण पाऊल जिथं मजबूतीनं पडेल आत्मविश्वास दुप्पट होईल, त्याच्यानंतरच पुढचं पाऊल उचलावं। हे बंडूपुत्र, मी ज्या जागेवरून आता आलोय ना तिथं बरीच हिरवळ आहे, तिथं बरेच जण पडले आहे, पण मी पडल्याशिवाय शांतता माझ्या अंगी केव्हा मी बाळगली नाही।